अल्फाबेटिकल ऑर्डर किंवा डिक्शनरी स्किल्स एवढा सिंपल टॉपिक आहे ना आणि महत्त्वाचा पण आहे. एक तर आपल्याला डिक्शनरी जर बघायची आहे किंवा त्याच्यामध्ये शब्द शोधायचे आहेत ना, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचशा लोकांना डिक्शनरीमध्ये शब्द कसे शोधायचे हे माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट, परीक्षा सुद्धा ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणून अल्फाबेटिकल ऑर्डर हा टॉपिक आपण या इथे बघणार आहे. आता अल्फाबेट ऑर्डर जे आहे, ज्या ज्या लोकांना ए टू झेड पर्यंत ए बी सी डी येते त्यांना हा टॉपिक खूप सोपा जाणार आहे. म्हणजे जसं मी सांगितलं ना की केजी टू पीजी, केजीच्या स्टुडंटला जरी व्यवस्थित समजून सांगितलं तरी अल्फाबेटिकल ऑर्डर या टॉपिकचे क्वेश्चन त्याला सॉल्व करता येतील. सो इट्स अ चॅलेंज फॉर यू, ट्राय टू सॉल्व ऑल दोज एम सी क्यूज गिवन हियर. चला तर मग सुरू करूया एबीसीडी शिकायला. आता तुम्ही म्हणाल एबीसीडी काय शिकायची सर, एबीसीडी तर आम्हाला येते पण क्वेश्चनच त्याच्यावर आधारित असल्यामुळं आपल्याला त्याला स्किप करून चालणार नाही. ए पासून झेड पर्यंत त्याला झी सुद्धा म्हटलं जातं, पण आपण अगोदरपासून त्याला झेड म्हणत आलो म्हणून ठीक आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, टोटल किती लेटर्स आहेत हे 26 लेटर्स आर देयर. ओके, हे तर माहीत आहे, लिहिलेच समोर. आणि या सगळ्यांचं मिळून अल्फाबेट, मग त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर हा शब्द टॉपिकला आहे. ऑर्डरिंग ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर और डिक्शनरी स्किल्स, सिंपल दिलेले शब्द आपल्याला सिक्वेन्स मध्ये लावायचे डिक्शनरी सिक्वेन्स मध्ये, म्हणजे ज्या प्रकारे ते डिक्शनरी मध्ये येतील ना बिलकुल तसे. बघा 26 टोटल लेटर्स आहेत, देअर आर टोटल 26 लेटर्स. आउट ऑफ दीज 26 लेटर्स 5 आर वॉवेल्स ए ई आय ओ यू. ओके, 5 आर वॉवेल्स. जी पुढची गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला माहिती आहे का? बघा 5 वॉवेल्स अँड 21 कॉन्सोनंट्स हे सगळ्यांनी सांगितले, पण याच्यामध्ये थोडासा ब्रेक घेऊ आपण की 5 वॉवेल्स 2 सेमी वॉवेल्स, दोन काय सेमी वॉवेल्स आहेत. ओके, या कंप्लीट वॉवेल्स स्वर, सेमी वॉवेल्स कोणकोणते आहेत? वाय अँड डब्ल्यू. ओके, और डब्ल्यू अँड वाय हे दोन सेमी वॉवेल्स आहेत. सो वाय अँड डब्ल्यू दीज आर द टू सेमी वॉवेल्स, अँड रिमेनिंग 19 आर कॉन्सोनंट्स. 19 आर कॉन्सोनंट्स आले लक्षात? तर 26 लेटरचं बायफर्गेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त हा डब्ल्यू आणि वाय या दोघांना सेमी वॉवेल्स म्हणतात. वॉवेल्स तर तुम्हाला पाठच आहे आणि बाकी राहिलेले कॉन्सोनंट. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना फक्त तुम्हाला एवढं जरी कळलं ना की कोणत्या लेटरच्या अगोदर कोणता लेटर येतोय, तरीही तुम्हाला एकदम इझिली या क्वेश्चनचे आन्सर देता येईल. सो गेट रेडी टू सॉल्व्ह ऑल दोज क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस कॉन्सेप्ट. ओके, म्हणजे याला जर आपण 1 नंबर असाइन केलं तर याला किती नंबर असाइन करणार? 26. हे सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5 अँड सो ऑन. ए ला 1 आणि झेड किंवा झेला 26 असं आपण नंबरिंग केलंय. तर बघूया 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 देन 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. साधारणतः आपल्या नावाचं लेटर किती नंबरला येते एवढं तरी माहीत पाहिजे. म्हणजे आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या आईचं नाव, आपलं आडनाव, आपल्या बहिणीचं भावाचं नाव, एवढ्या जरी लेटरचे नंबर पाठ असतील ना तर बऱ्यापैकी मदत होऊन जाईल. सो लेट्स स्टार्ट नाउ नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर यू. ओके, मुद्दाम बिलकुल इंटरेस्टिंग क्वेश्चन दिलंय की जसं मी सांगितलं की अगदी केजीच्या स्टुडंटला सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल जर त्यांना थोडासा समजून घेतला तर. ओके, कॉन्सन्ट्रेशन केलं तर सगळं समजते.
कॉन्सन्ट्रेशन केलं नाही तर मग कितीही सोपी कॉन्सेप्ट समजत नाही। तर बघा इकडे मित्रांनो हे काय आहे सन, ओके सो आई विल राइट हियर एस यू एन सन। आपण होमोफोन्स मागितलं होतं सन आणि सन, एस ओ एन सन होते एस यू एन सन होते, दोघांचे अर्थ वेगवेगळे। हे आहे कार, नाव हियर रोज फ्लॉवर, इथे मी रोज लिहितो। हे आहे झेब्रा, झेड ई बी आर ए, अँड दिस इज द पेन्सिल, ओके दिस इज द पेन्सिल, ओके। आता काय करायचं, अरेंज द अबोव वर्ड्स, आता लेटरच्या ऐवजी वर्ड्स हा शब्द यूज करतो। जर ऍक्च्युअल लेटर जरी म्हटलं, फॉर एक्झाम्पल याला काय यस फॉर सन, हे बघा यस कार, यानंतर याला रोज, याला नंतर झेड झेब्रा अँड पेन्सिल। आता लहान मुलांचा प्रश्न, त्याच्यामुळे लेटर शब्द यूज केला होता की विच लेटर कम्स फर्स्ट इफ वी कम्पेअर यस सी आर झेड अँड पी, विच कम्स फर्स्ट लाईक सी कम्स फर्स्ट लाईक ए बी सी। सी तीन नंबरला येते, सीच्या अगोदर याच्यातलं कोणतेही लेटर आलेलं नाही, सीच्या नंतर नंबर लागेल तो लागतो पीचा, हा सेकंड नंबरला येतो। पीच्या नंतर पी क्यू आर एस, आरचा नंबर लागतो तीन नंबरला, त्यानंतर एस चार नंबरला, अँड झेब्रा पाच नंबरला, ओके। इट मीन्स लेटर्स आपण इथे डिफरंट आहेत, वेगवेगळे, एकच लेटर रिपीट झालेलं नाही, इनिशियल लेटर, बिगिनिंग लेटर, स्टार्टिंग लेटर, ओके। त्याच्यामुळे याची अल्फाबेटिकल ऑर्डर लावणं एकदम सिंपल, आणि मला माहिती आहे आतापर्यंत मी ती अल्फाबेटिकल ऑर्डर लावलेली सुद्धा आहे। तर अरेंज द अबोव वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर असं जर केलं, लेटर्स म्हणलं लहान मुलांचा क्वेश्चन होतो एकदम लहान, अगदी सिनियर के जीच्या, आणि हा क्वेश्चन मात्र वर्ड्सचा क्वेश्चन एम पी एस सी पर्यंत सगळ्या एक्झाममध्ये विचारला जातो। तर एक नंबरला काय येईल आता कार, देन सेकंडला काय लिहिलं आपण पेन्सिल, ओके थर्डला काय येत आहे आर फॉर रोज, फोर्थ नंबरला काय येत आहे एस यू एन सन, अँड ॲट लास्ट झेड फॉर झेब्रा। गेट इट, कॉन्सेप्ट क्लिअर आहे। आता अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे, बट पिक्चर्स नाही तिथे शब्द असणार आहे। चला करू सुरू आपण पुढचा क्वेश्चन, रीड क्वेश्चन केअरफुली अँड ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द वर्ड्स वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली फर्स्ट इन द गिव्हन लिस्ट, ओके। असा शब्द जो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये फर्स्ट असेल तो तुम्हाला लिहायचा आहे। आता सिंपल ट्रिक आहे, सगळे दिलेले शब्द आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावून घ्यायचे, जसं लूज लॉयल लोफ अँड लोटस। पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये प्रत्येक लेटर हे वेगवेगळं होतं, प्रत्येक वर्ड वेगवेगळा होता, म्हणून आपल्याला इथे सोपं गेलं, इथे थोडस त्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे। लूज इथे पण याल, इथे पण याल, इथे पण याल, इथे पण याल, फर्स्ट लेटर शोधायचे। आता सगळ्यामध्ये एल एल असल्यामुळं कंपॅरिझन कसं करणार, सो टेक द नेक्स्ट लेटर। आता इथे ओ आहे, इथे ओ आहे, इथे पण ओ, इथे पण ओ, अरे बापरे, फर्स्ट आणि सेकंड लेटर दोन्ही सारखे किंवा दोन्ही सगळ्यांमध्ये सेम सिच्युएशन, म्हणजे सेकंड पोझिशन सुद्धा आपण कोणता शब्द अगोदर येईल हे फायनल करू शकत नाही। नाऊ लेट्स थर्ड वन, आता थर्ड इथे ओ आहे, इथे ए आहे, इथे वाय आहे, इथे टी आहे, हे जर आपण शब्द इथे लिहून घेतले की ओ वाय ए आणि टी, आता ओ वाय ए टी याच्यापैकी ए बी सी डी मध्ये सगळ्यात अगोदर काय येत आहे, तर ए येतो, म्हणून याला एक नंबर असा आपण असाईन करू। बाकीचे तर आपल्याला फाइंड आउट करायचेच नाही, तरी पण मी हे लिहितो, म्हणजे एक नंबरला येणार ए ज्याच्यामध्ये हा शब्द आहे एल ओ ए पी लो, ओके। सो स्टुडंट्स राईट ऑल दिस 10 क्वेश्चन्स इन युअर नोटबुक, ऑल्दो इट इज अ सिंपल वी हॅव टू सॉल्व विद व्हेरी काम अँड क्वाइट, ओके। देन चूज द करेक्ट वर्ड दॅट इज अल्फाबेटिकल लास्ट इन द गिव्हन लिस्ट। लिस्ट थोडीशी लंबी दिली आहे, पण सगळ्यात शेवटी कोणतं लेटर येईल याची एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला। इथे काय आहे, मदर, मास्क, मोटो, मेक,
मेसेज मैजिक मैप मूव मेजर मॉन्स्टर मैप आणि मेथ एवढे शब्द दिले आणि अल्फाबेटिकली लास्ट कोणता आहे तर योगायोगाने जे आन्सर आहे आपलं ते लास्टलाच आहे पण ते शोधायचं कसं डायरेक्ट सेकंड लेटर ओ ओच्या नंतर हे तर नाही येणार कारण ओ ऑलरेडी त्याच्या पुढे त्याच्यामुळे याला काय कन्सिडर करायचं नाही सगळे लेटर सगळे वर्ड सीएम वरूनच आहेत म्हणजे पहिलं लेटर कम्पेअर करण्यात काही मजा नाही त्याच्यामुळे जिथं जिथं ए तिथं येणारच नाही हे येणार नाही ऑलरेडी ओच्या पुढचे पाहिजे आपल्याला तर हे पण नाही येणार हे पण नाही येणार हे पण नाही येणार हे पण नाही त्याच्यानंतर हे नाही येणार आणि हे नाही येणार आता सेकंड ओ आहे आणि सेकंडला इथे वाय बाकीचे सगळे ओचे कॅन्सल होतील आणि एकच शब्द राहील एम वाय टी एच मिथ ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर कळतंय तर मग जास्त शब्द दिले घाबरायचं नाही डायरेक्टली जे जे अगोदरचे लेटर्स आहेत हे बघायचे फक्त शेवटचं लेटर भेटलं की अगोदरचे सगळे कॅन्सल करून टाकायचे ओके म्हणजे क्वेश्चन काय विचारला आहे फर्स्ट वर्ड विचारलाय मिडल वर्ड विचारलाय लास्ट वर्ड विचारलाय हे थोडस लक्षात घ्यायचं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट वर्ड दॅट इज फर्स्ट इन द गिवन लिस्ट इफ अरेंज वर्ड्स अल्फाबेटिकली जर हे शब्द सगळे सिक्वेन्सने लावले असेंडिंग ऑर्डर मध्ये लावले तर पहिला शब्द कोणता येईल लाईक लाया लेवी लेन लेसन लार्ज लेन लिबर्टी लॉस अँड लेवल एल ई एस एस ओ एन लेसन ओके सो इफ यू अरेंज ऑल दोज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच विल बी कम फर्स्ट आता सगळ्या शब्दामध्ये एल एल आहे म्हणून जिथं एल नंतर ए आहे आता आपल्याला चार पैकीच चूज करायचं बघ का या चार पैकी त्याच्यामुळे या लाईन मध्ये पहिला वर्ड कोणता येतो याला काही महत्व नाही कारण ऑप्शन मध्ये तो द्यायला पाहिजे आता एल नंतर बघा ए दिलंय आय दिलंय ई दिलंय ओ दिलंय सो ए ई आय आणि एल याच्यापैकी अगोदर काय येत आहे तर ए येत आहे म्हणजे लार्ज वर्ड अल्फाबेटिकली कम फर्स्ट इन द गिवन ऑप्शन्स ओके चलो चूज द करेक्ट अल्फाबेटिकली सेकंड इन द गिवन वर्ड्स आता याचे ऑप्शन लिहिणं आवश्यक आहे बरं का नोटबुक मध्ये लिहिताना कारण हा सोडून दुसरा एखादा जर शब्द येते तसं लेन हा शब्द याच्या पण अगोदर ऑप्शन नाही लिहिले तर तो करेक्ट येईल पण ऑप्शन जर लिहिले तर मात्र लार्ज हा शब्द करेक्ट चूज द करेक्ट अल्फाबेटिकली सेकंड इन द गिवन वर्ड्स इन द गिवन लिस्ट इफ अरेंज वर्ड्स अल्फाबेटिकली हा ऑप्शन मध्ये ते दिलं नाही म्हणून नाही तर ऍक्च्युअली लेन शब्द येतो चूज द करेक्ट अल्फाबेटिकली सेकंड इन द गिवन वर्ड्स पिकॉक पेंग्विन पेलिकन पॅरॉट या शब्दांपैकी अल्फाबेटिकली सेकंड कोणता येतो आता दोन वर्ड ई वरून आहेत पीई पीई इथे पीई आणि इथे पी ए आर तर पहिला तर हा शब्द येणार आहे याच्यात काहीच डाऊट नाही पी ए आर आर ओ टी पॅरट येणार आहे ओके देन इथे मात्र पिकॉक पेंग्विन पेलिकन पीई सेम 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 आता याच्यामध्ये जो फर्स्ट असेल तो सिरियली सेकंड म्हणजे हा शब्द येणार आहे फर्स्ट हा सेकंड हा अल्फाबेटिकली सेकंड फर्स्ट ऑप्शन पिकॉक क्वेश्चन नंबर फिफ्थ क्वेश्चन नंबर फिफ्थ चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर कॉस्ट्यूम कॉन्व्हेन्स कॉन्वर्स करेक्ट आता हे जे काही शब्द दिले आपल्याला करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर बघायचे ऑर्डर बघत असताना व्हर्टिकल बघायचं ओरिजेंटल नाही पहिल्यांदा आता जसं इथे सी ओ इथे सी ओ इथे सी ओ इथे सी ओ याच्यावरून या लिस्टमध्ये येणारा पहिला शब्द आपल्याला आयडेंटिफाय करता येतो आता यस एन एन आर याच्यापैकी अगोदर काय येईल यस एन एन आर तर यस आणि आर तर ऑप्शन कटले कारण त्याच्या अगोदर हे दोन्ही येणे येतात कॉन्व्हिन्स अँड कॉन्व्हर्स आता या दोघां शब्दामध्ये बघू सी ओ एन व्ही पर्यंत कॉमन आहे सी ओ एन व्ही पर्यंत कॉमन आहे आय अगोदर येईल की ई अगोदर येईल ऑफकोर्स ई अगोदर येईल म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट बाकीचे पुढे काही ऑप्शन बघण्याची गरज लागत नाही हे लक्षात घ्या अरेंज इन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर मार्स अर्थ व्हीनस प्लूटो
कोणता आहे की जसं की व्ही सगळ्यात शेवटी येणार आहे तर बघायचं व्ही कुठे येते शेवटी इथं हे असं पण करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला एकदा त्याचं नॉलेज आलं ना तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन केला तर तो काही रॉंग होत नाही. क्वेश्चन नंबर 7. एज आय टोल्ड ओनली 10 क्वेश्चन्स आर देअर अँड ऑल यू हॅव टू राईट इन नोटबुक बिकॉज यू विल बी द परफेक्ट इफ वी प्रॅक्टिस बिकॉज समवन टोल्ड दॅट समवन सेड दॅट प्रॅक्टिस मेक्स मेन अँड वुमन बोथ परफेक्ट. सो इन केस ऑफ दिस 4 वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर वी हॅव टू अरेंज प्रॉपरली. डॉग डॉंकी कॉक अँड कॅट अरेंज इन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा सगळेच प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचे पण कुठे सेकंड पोझिशन कुठे फर्स्ट पोझिशन कुठे लास्ट कुठे असेंडिंग डिसेंडिंग असले विचारू शकते तर तेवढा क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक वाचावा एवढी एक तुम्हाला सजेशन आहे. डॉग डॉंकी कॉक कॅट आता डी डी तर नंतर येणार आहे. कॉक आणि कॅट मध्ये पहिले येणार हे दुसरं येणार हे डॉंकी आणि डॉग मध्ये डॉग पुढे आणि डॉंकी पाठीमागे. ओके डीओएन डीओजी जी अगोदरी मग सिक्वेन्स काय येणार आहे कॅट कॉक म्हणजे 4 नंबरचं जे ते फर्स्टला येणार आहे. हे 4 नंबरचं फर्स्टला त्याच्यानंतर हे बघा त्याच्यानंतर 3 नंबर 4312 ही सिक्वेन्स आपल्याला पाहिजे 4312 आणि ती आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. व्हेरी गुड. देन चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. गोल्ड कोल्ड फोल्ड होल्ड राइमिंग वर्ड्स सगळे कोल्ड फोल्ड तर इथे तसंच पहिली लाईन बघायची अगोदर. आता गोल्ड तर येणार नाही कारण कोल्ड कोल्ड तिन्ही ठिकाणी दिले. आता इथे इथे पण कोल्ड इथे पण कोल्ड इथे पण कोल्ड एक ऑप्शन कटले बाकीच्या पैकी बघायचं. आता एफ अगोदर येते का जी अगोदर येते का एच अगोदर येते. ओके तर ई एफ जी एच आता हे दोन नंतर येतात म्हणजे हे ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. पुढे आता बघण्याची गरज नाही कारण एकच तर ऑप्शन आहे. एफ वरचे दोन शब्द दिले असते तर मग आपल्याला त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करावं लागलं. समजतंय? हा थोडं फास्ट होत असेल पण टॉपिक सिंपल आहे म्हणून थोडीशी स्पीड जास्त आहे. नाव नेक्स्ट 2 क्वेश्चन्स आर दॅट आणि आता हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. शेवटचा तर फार इंटरेस्टिंग आहे. ओके चला हा सॉल्व्ह करा माझ्यासोबत. बघा थोडासा वेळ देतो मी तुम्हाला मनातल्या मनात काही ना काही चलू द्या म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. Put the words in alphabetical order. Which word will be at the middle position? As I told, ki yanna sequence madhe thevlyanantar middle la kunta word yeil. Parrot, peacock, pig, pigeon, penguin. Ata yachyatla pahila kunta yeil? A jita ahe tithe parrot. Yala apan number deu 1. Ata peacock, pig, pigeon ani penguin. Second number la kunta yeil? P E A. Yoga yoga na peacock. Tyachyanantar 3 number la yeil? Penguin. 4 नंबरला येणार पी आय जी पी आय जी सेम तर 4 नंबरला येणार हा आणि पिजन येणार शेवटी. मग मिडल म्हणजे किती? आता 1 2 3 4 5 याची मिडल काय येणार 3 नंबरला काय दिले पेंग्विन. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आय होप दॅट ऑल यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन्स व्हेरी प्रॉपर. ओके नसेल तर पुन्हा डबल व्हिडिओ बघा कारण याच्यावर 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार म्हणजे येणार. आणि दुसरी गोष्ट मोबाईल मध्ये शब्द शोधण्यापेक्षा डिक्शनरी मध्ये शब्द शोधले तर 8-10 किमान नवीन शब्द आपल्याला वाचायला भेटतात त्यांचे अर्थ बघायला भेटतात. म्हणून विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट की शब्द तुम्ही डिक्शनरी मध्येच बघा आणि हे डिक्शनरी स्किल्सचा टॉपिक आहे. कोणता शब्द अगोदर येईल कसा शोधायचा डिक्शनरी मध्ये पण बघा बेटा या पेज वरती असे जे पेज आहेत इथे आणि इथे एक शब्द दिलेला असतो. काही डिक्शनरी मध्ये छोट्या डिक्शनरी मध्ये फक्त इथे एक देतात आणि इथे एक देतात पण मोठ्या डिक्शनरी मध्ये इथे एक इथे एक इथे एक इथे एक असं जर ओपन केलं तर आपण इथला शब्द जो असतो ना या पेजवरचा पहिला शब्द असतो आणि इथला शब्द असतो ना या पेजवरचा लास्टचा इथला शब्द असतो. ओके म्हणजे त्या दोन शब्दाकडे बघितलं ना आपल्याला कळायला पाहिजे आपला शब्द त्या पेजवर आहे की नाही. एवढी प्रॅक्टिस तुमची व्हायला पाहिजे. चला एक शेवटचं क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग एकदम मजेदार. रीअरेंज द वर्ड्स रिप्रेझेंटिंग द गिवन पिक्चर्स अल्फाबेटिकल ऑर्डर विच विल बी एट लास्ट शेवटी कोणता येईल. आता हे काय आहे बी ई एल एल बेल हे काय आहे बी ए एल एल ओ ओ एन एस बलून्स हे काय आहे तर बनाना बी ए एन ए एन ए बनाना आणि हे काय आहे बॅट. सगळ्यांचं पहिलं लेटर बघायचं बी 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 सगळीकडे दुसरं बी ए बी ए बी ए इथेच मात्र बी ई म्हणजे याचा नंबर पुढे येणार आहे.
सो सगळ्यात शेवटी अल्फाबेटिकल ऑर्डर जर आपण केली रीअरेंज द वर्ड्स रिप्रेझेंटिंग द गिवन अल्फाबेटिकल ऑर्डर विच विल बी एट लास्ट द बेल विल बी एट लास्ट नो डाउट याच्यामध्ये काही डाउट नाही तो शब्द सगळ्यात शेवटी येणार आहे. तर फ्रेंड्स तुम्ही हे लेक्चर निश्चितपणे एन्जॉय केला असेल. रोज संध्याकाळी 7 वाजता हे लेक्चर अपलोड होतील. तुम्ही ते व्यवस्थित अभ्यास करा आणि टोटल वोकॅब्युलरी सीरीजचे 30 लेक्चर्स आपण कंटिन्यू घेणार आहोत. रोज रात्री 7 वाजता लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, नाव तर तुम्हाला माहितच आहे, सोहम फाउंडेशन. थँक्यू, हॅव अ नाईस डे.